ट्रक म्हटलं की तुमच्यासमोर काय येतं मोठाले ट्रक ज्यातून सहसा मालवाहतूक केली जाते अनेकदा मोठ्या वस्तू आणि दळणवळणासाठी ट्रकचा वापर केला जातो मात्र या ट्रकमध्ये जर लग्नाला आलेली वराड मंडळी आरामात जेवण करताना दिसली तर समजत नाही आहे ना तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून चालत्या फिरत्या मॅरेज हॉलबद्दल सांगणार आहे नमस्कार मी संजना थोडक्यातमध्ये आपलं स्वागत लग्न म्हणलं की नवरा नवरी वराड मंडळी वेगवेगळ्या प्रकारचं जेवण सगळीकडं कसं आनंदी आनंद वातावरण असतं तो माहोलच अगदी वेगळा असतो मात्र डोक्याला सगळ्यात जास्त ताप असतो तो नवरा नवरीच्या कुटुंबाला पाहुणे मंडळींची व्यवस्था जेवणाची चव आणि सगळ्यात आधी समोर येतं ते म्हणजे लग्नाचा हॉल हॉलसाठी अगदी लहान लहान गोष्टींकडं लक्ष द्यावं लागतं मात्र मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही चालत्या फिरत्या लग्नाच्या हॉलचा विचार करू शकता तर महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात ते लोकांच्या सर्जनशीलतेकडं नेहमीच लक्ष देत असतात त्यांना कोणाचं काम आवडलं की लगेच मा ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी शेअर करत असतात यातून आपल्या फॉलोअर्सना काहीतरी सांगण्याचा ते प्रयत्न करतात महिंद्राने नुकताच एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला या व्हिडिओ दिसणारा हा ट्रक साधा सुद्धा नसून चालता फिरता मॅरेज हॉल आहे बाहेरून दिसणारा हा साधा सुद्धा ट्रक जेव्हा उघडला जातो तेव्हा समोर एक मॅरेज हॉल दिसतो एवढंच नव्हे तर या मॅरेज हॉलमध्ये सुमारे दोनशे लोक आरामात बसू शकतात तुम्हाला खोटं वाटेल पण अगदी साधा असा हा विवाह हॉल असतो तशा सगळ्या सुविधा या हॉलमध्ये आहेत विशेष म्हणजे या ट्रकमध्ये आरामदायक ए सीसुद्धा आहे आरामदायी खुर्च्या टेबल जेवणाची सुविधा देखील आहे त्यामुळं तुमचे पाहुणे मंडळी आरामात या ट्रकमध्ये बसून ए सीचा आनंद घेत जेवण करू शकतात हा जुगाट जेव्हा महिंद्रांना दिसला तेव्हा त्यांनी लगेच हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं मला त्या माणसाला भेटायचं आहे ज्याचे सर्जनशील मन या उत्पादनामाग आहे हे उत्पादन केवळ दुर्गम भागातच सुविधा देणारं नाही तर हे साधन पर्यावरणासाठीही सर्वोत्तम आहे हे उत्पादन जास्त जागा व्यापत नाही आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटरवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या अशा कल्पनेला चालना दिल्याबद्दल अनेकांनी आनंद महिंद्रा यांचं कौतुक केलं तर काहींना ही कल्पना अतिशय प्रभावी असल्याचं वर्णन केले या पोस्टला उत्तर देताना एका युजरनं म्हणलंय या लग्नाच्या हॉलचा मालक दयानंद दरेकर नावाचा व्यक्ती आहे जो मूळचा महाराष्ट्रमधील पुणे जिल्ह्यातला आहे जर तुम्ही याचा गांभीर्याने विचार केला तर अशा प्रकारच्या आयडियांना वाव मिळणं सध्या गरजेचं आहे हा ट्रक खरंतर सर्वसामान्यांसाठी पैसे वाचवण्याची मोठी संधी आहे कमीत कमी पाहुण्यांमध्ये एखाद्या कार्यक्रमासाठी भरमसाट पैसे घालण्यापेक्षा या चालत्या फिरत्या हॉलचा विचार तुम्ही नक्की करू शकता तसेच पाहुणे मंडळींना हॉलपर्यंत बोलवण्यापेक्षा हॉलच त्यांच्यापर्यंत जाऊ शकतो बाकी ही कल्पना तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा